नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेना नेत्यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेत्यांनी स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा असावी असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला आहे. तसंच स्मारकासंदर्भात सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली. शरद पवार यांच्या मुंबईस्थित सिल्व्हर ओकमध्ये ही भेट घेण्यात आली. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेत मोठे फेरबदल करण्यात आले. राज कुंद्रांच्या सेट तोडफोड प्रकरणी उपाध्यक्ष असलेल्या विलास सुद्रिकची उचलबांगडी करण्यात आली असून महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, विनय येडेकर, केदार शिंदे, अतुल परचुरे, संजीव देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बेस्ट ऑफ टूच्या वादावर पडदा पडल्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठात आता पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या सुमारे 311 मेडिकल कॉलेजमधल्या 40,000 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. परीक्षा कधी होणार याची कल्पना नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं येणाऱ्या परीक्षा आणि निकालही लांबणीवर पडणार आहेत. पुणे चिपळूण रस्त्यावर कुंभार्ली घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 17 जण जखमी झाले. पुण्याहून चिपळूणकडे जाणारी MH08E9039 ही मिनी ट्रॅव्हल्स रात्री 3:30 सुमारास ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. रेश्मा रमेश नेणे, राकेश दत्ताराम तळेकर आणि अजय अजित खिराडे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झाला. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटातच ही मिनी बस कोसळली. यात बसमधील 3 जण ठार तर 7 जण जखमी झाले. ठाण्यातील कळवा भागात पुन्हा एक इमारत कोसळली आहे. ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे इमारतीतील सर्व रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. या इमारतीत 25 कुटुंब राहत होती, मात्र दुर्घटना होण्यापूर्वीच त्यांना इतरत्र हलवण्यात आल्यानं मोठी जीवितहानी टळली. औरंगाबादच्या जळगाव रोडवरच्या भारत पेट्रोलियममधल्या एका पंपावर पोलिसाला लवकर पेट्रोल भरून दिलं नाही म्हणून त्यानं कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हा साध्या कपड्यातला पोलीस अधिकारी रांग मोडून दुसऱ्या बाजूनं घुसला आणि आपल्या गाडीत आधी पेट्रोल भरावं असं सांगत त्यानं कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. मात्र पंपावर गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यानं त्याला नकार दिला. त्यावर या पोलिसानं कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. नंतर थोड्या वेळानं पुन्हा युनिफॉर्ममध्ये येऊन त्यानं पंपावर धुमाकूळ घातला. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन महिलांसाठी दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे. रेल्वे डब्यातली दररोजची भांडणं, सीट मिळण्यावरून मारामारी, दररोज एकाच ट्रेनमधून जाणाऱ्या महिलांच्या ग्रुपची मक्तेदारी, या सगळ्यातून असंख्य महिलांच्या दिवसाची सुरुवात वादानच होते. प्रवासी महिलांची वाढती संख्या मात्र तुलनेनं कमी असलेल्या रेल्वेच्या फेऱ्या यामुळे गर्दी वाढत चालली, यातूनच या समस्या वाढत आहेत. मुंबईत लोकल ट्रेनचं एक्सटेन्शन तिकीट मिळवणं आता कठीण झालंय. याला कारण ठरले ते रेल्वेचे 2 अजब निर्णय. या निर्णयांनुसार आता प्रवाशांना एक्सटेन्शन तिकीट मिळवणं कठीण झालंय. ज्या ठिकाणचा रेल्वेचा पास असेल त्या स्टेशनवरूनच एक्सटेन्शन तिकीट मिळणार आहे. तसंच फर्स्ट क्लासचा पास असणाऱ्यांना फक्त फर्स्ट क्लास एक्सटेन्शन तिकीटच मिळणार आहे. रेल्वेच्या या अजब निर्णयामुळे प्रवाशांमध्ये मात्र संतापाचं वातावरण आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.